व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर गावाकडे जास्तीत जास्त जण शेवयाच करतात, पुरणपोळ्या क्वचित कोणी केल्या. तर आता आईने तयारी केली आहे, आता आपण पाहूया शेवया कशा करणार आहोत ते आपण. तर आता आई पीठ वागून घेता शेवयांचा. बघा, ही माझी आई अडे पाणी गरम करीत ठेवलेला होता स्पेशल शेवयांसाठी. आणि आता ह्या पिठाची आई काय करतली, मुटले ना गे, मुटलेच म्हणतात. हा, मग ते मुटले तयार करून ते पुन्हा ह्या पाण्यात घालतले. आणि ते मुटले शेवग्यात घालून शेवगे तयार आपले. आता पीठ भागवूनच घेता आधी. शेवये करतानाचा ह्या सगळ्यात मोठा काम हा, कारण गरम पिठाचे मुटले करूचे लागतात आणि ते नंतर पाण्यात सोडूचे लागतात. कारण ह्या मुटले करताना हात लई वाटता, गरम गरम पीठ असतं, निघताच भागवलेला पीठ आहे त्यामुळे हात भाजता. आई बघा पाण्यात हात बुडवून पुन्हा लगेच थंड पाणी नाही लावला तर हातात पीठच घेऊन मिळायचा ना. असा ते आता हे मुटले पुन्हा गरम होतले, हे पीठ उकाडला काय मग आपण शेवये करतलो. सुरुवात केलो आम्ही शेवगे करू. आणि आता आई काढून देता शेवग्यात आमका मुटले. मी दाबतोय आणि वहिनी खाली शेवये स्वपात धरता. वहिनीची पहिल्यांदाची आहे ना. आणि शेवये करताना तीन माणसं लागतात. आता शेवये करून झालेले आहेत, कसे दिसतात ते नक्की सांगा. आणि तुम्ही काय केलं शेवये की पुरणपोळी ती नक्की कमेंट करून सांगा.